पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरित करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे भारतानं या स्पर्धेत अठ्ठावीस सुवर्ण पदकांसह एकूण एकशे सात पदकं जिंकलीत भारताची आशियाई खेळांमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे या कार्यक्रमाला खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत